हे गाईज वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक युट्यूब चॅनल तर या व्हिडिओमध्ये आपण आयटीआय सीबीटी टू साठी फिटर आणि टर्नर या दोन्ही ट्रेडसाठी सुपर एमसीक्यू सिरीज पाहत आहोत लेक्चर नंबर टू आहे याआधी आपण लास्ट लेक्चरमध्ये काही सी क्यूज पाहिले होते त्याची डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन सुद्धा पाहिलेलं होतं जर तो लेक्चर नंबर वन तुम्ही अजून पाहिलेला नसेल तर तो नक्कीच पाहून घ्या आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते मोस्ट फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या एक्झाममध्ये मध्ये सुद्धा विचारले जाण्याचे चान्सेस आहेत तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहू शकता आणि ज्यांना ज्यांना इंस्ट्रक्टर इन्स्ट्रक्टर सीबीटी टू साठी टेस्ट सिरीज असो किंवा एमसीक्यू सेट असो तर त्यांना जर एनरोल करायचं असेल तर आज लास्ट डे आहे ऑफरचा तर आज सर्वांनी माय गव्हर्नमेंट ट्रॅक ऍप इन्स्टॉल करा आणि त्याच्यावरती जे काही अवेलेबल कोर्सेस आहेत सीबीटी टू साठी तर ते एनरोल करू शकता त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही की फिटर टर्नरसाठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहे एमसीक्यू सेट सुद्धा अवेलेबल आहेत वन थाउजंड प्लस इम्पॉर्टंट एमसीक्यूज अवेलेबल आहेत फिटर टर्नर साठी सेम आहे वेल्डर साठी इथे सहाशे प्लस सी क्यूज आहेत आणि दहा फुल टेस्ट अव्हेलेबल आहेत मशिनिस्ट आणि मेकॅनिक डिझेल नाईन्टी नाईन रुपीज मध्ये याचा दहा फुल एन टेस्ट अव्हेलेबल आहेत आणि ही जी प्राइस आहे ती फक्त आजच्यासाठीच व्हॅलिड आहे उद्यापासून ह्या प्राईस रिवाइज होणार आहेत मेकॅनिक मोटर व्हेकलच्या सुद्धा वन थाउजंड प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही आयटीआय सीबीडी टू एक्झामसाठी तुम्हाला सर्वात जास्त महत्वाची आणि एक कंप्लीट रिव्हिजन प्रॅक्टिस तुमची या एमसीक्यूज आणि या टेस्ट सिरीज थ्रू होणार आहे तर सर्वांनी लवकरात लवकर तुम्ही एनरोल करू शकता आज लास्ट डे आहे रिड्युस्ड प्राईज ज्या आहेत त्याचा उद्यापासून याच्या प्राइजेस चेंज होऊ शकतात आणि त्यासोबतच आयटी इन्स्ट्रक्टर साठी इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो ॲडव्हान्स मॉडेल अँड लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे एमसीक्यूज आहेत फोर्टी नाईन मध्ये तर ही याला आ, हे याला सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता हे सुद्धा अव्हेलेबल आहेत आपल्या माय गव्हर्नमेंट आप वरती ऍपवरती अॅपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये अव्हेलेबल आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ऍप इन्स्टॉल करू शकता ठीक आहे तर स्टार्ट करूया आपण स्टार्ट करण्याआधी आपण लास्ट मध्ये काय काय टॉपिक्स किंवा का, कोणकोणते कन्सेप्ट पाहिले आहेत ते एकदा क्विक रिकॅप करूया तर आ, लास्ट लेक्चर मध्ये आपण रिमिंग बदल पाहिलं आहे रिमिंग प्रोसेस काय असते त्याच्यानंतर ग्राइंडिंग व्हील्स त्याच्यामध्ये लोडिंग जे डिफेक्ट्स असतात लोडिंग आणि ग्लेझिंग तर लोडिंग म्हणजे काय कशामुळे होतं ग्लेझिंग म्हणजे काय ते कशामुळे होतं ड्रेसिंग म्हणजे काय असतं आणि ट्रुईंग म्हणजे काय असतं हे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे जर हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही लास्ट लेक्चर पाहून घ्या काउंटर बोरिंग म्हणजे काय पाहिलेलं आहे आपण काउंटर बोरिंग कशासाठी करतात काय असतं नेमकं पायलट म्हणजे काय स्पॉट फेसिंग म्हणजे काय त्याचं फंक्शन काय असतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे ठीक आहे गेजेसमध्ये टाईप्स ऑफ गेजेस पाहिलेले आहेत रिंग गेज पाहिले आहे प्लग गेज पाहिलेला आहे तर फिलर गेज सुद्धा पाहिलेलं आहे त्याचं काय काम आहे काय इम्पॉर्टन्स आहे फीचर्स काय आहेत प्लग गेजचे फीचर्स काय आहेत ते पाहिलेलं आहे स्लीप गेजेसला क्लीन कसं करायचं याबद्दल सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे त्यासोबतच लॅपिंगचे ज्या प्लेट्स आहेत ते ते कशामुळे कशाच्या साह्याने आपण क्लीन करतो ते, ते सुद्धा पाहिलेलं लॅपिंग प्रोसेस म्हणजे काय लॅपिंगचं बेसिक पर्पज काय का का आहे आणि लॅपिंग प्रोसेसमध्ये नेमकं होतं काय ठीक आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहेच त्याच्यानंतर लॅपिंगचे जे ॲब्रेसिव आहेत ते सुद्धा पाहिलेले आहेत अॅब्रेसिवमध्ये किती टाईपचे ऍब्रेसिव्ज आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत ॲल्युमिनियम ऑक्साईड असो बोरॉन कार्बाईड असो डायमंड आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याचे डिटेलमध्ये सोल्युशन्स पाहणार आहोत स्टार्ट करूया पहिल्या प्रश्नापासून क्वेश्चन आहे नेम द पार्ट ऑफ द हॅमर मार्क्ड ॲज एक्स हा जो पार्ट आहे ठीक आहे याला याचं नाव काय आहे असं विचारलेल्या सर्वात आधी एक लक्षात ठेवा की असे जे फिगर्स आहेत ते तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात फिगर देतील आणि एक पार्ट देईल की हा चला या पार्टचं नाव काय आहे त्या पार्टचं नाव काय अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात तर जेवढ्या काही फिगर्स तुम्हाला मिळतील किंवा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जेवढ्या काही फिगर्स फिगर्सचे पार्ट्स आपण टाकू तर ते तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि ते रिवाइज करत चला कारण असेच फिगर तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच तर त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर काय विचारले तुम्हाला की या पार्टचं नाव हो काय ठीक आहे ऑप्शन्स पहा फेस पिन चीक की आय होल तर काय म्हणतात करेक्ट आन्सर असेल याचा ऑप्शन सी तुम्हाला जर आन्सर माहिती असेल तर कमेंट मध्ये कमेंट करत चला व्हिडिओ पॉज करून तर या पार्टला म्हणतात चिक ठीक आहे एक तुम्हाला फिगर दाखवतो प्रॉपर तर पाहू शकता हा जो पार्ट आहे हॅमरचा है, तर त्याला चीक म्हणतात वरचा जो पार्ट आहे पिन खालचा जो असतो तो फेस असतो ठीक आहे हे वेज आहे आणि हा जो आहे मधला तो आय होल आहे जिथे आपण त्याचा हँडल फिक्स करतो बरोबर हॅमर म्हणजे काय हॅमर है, माहिती आहे तुम्हाला की एक हेड असतं एक वुडन हँडल असतं कशासाठी यूज करतात ऑब्विसली हॅमर इज युज फॉर लाईट टॅपिंग अँड हार्ड स्ट्रायकिंग पर्पजेस जसं की पंचिंग ऑपरेशन म्हणजे जे काही ऑपरेशन आहेत त्याच्यामध्ये आपण हॅमरचा यूज करतो फक्त तुम्हाला नाव लक्षात असायला पाहिजे हे काय असतं हँडल ठीक आहे याची तर सांगण्याची गरज नाही हा पूर्ण जो असतो तो हेड असतो हेडमध्ये काय असतो वरच्या पार्टला पिन म्हणतात हा चीक आहे त्याच्यानंतर हा आहे फेस इकडचा जे होल आहे त्याला आय होल म्हणतात आणि हे जे वेज ठीक आहे तर हे पार्ट तुम्ही लक्षात ठेवा एक्झाम मध्ये विचारले जाण्याचे चान्सेस आहेत आता पहा हँडल इज फिक्स्ड इन द आय होल ऑफ द हॅमर ॲट राईट अँगल टू द हेड ऑबियसली हे जे हँडल आहे ते आय होल मध्ये फिक्स करतात राईट अँगल टू द हेड हे हा पूर्ण जो पार्ट आहे त्याला हेड म्हणतात आणि हे जे खाल चा पार, पार्ट आहे ते हँडल म्हणतात त्याच्यामध्ये फेस आहे फेस म्हणजे खालचा पार्ट द फेस इज द स्ट्राइकिंग पोर्शन जो स्ट्राईक करतो त्याला फेस म्हणतात स्लाइट कॉन्वेक्स इज गिवन टू अवॉइड द डिगिंग ऑफ द एजेस ऑब्विसली थोडासा कॉन्वेक्स पार्ट दिलेला असतो त्या फेसला टू अवॉइड द डिगिंग ऑफ द एजेस त्याच्यानंतर पिन हा जो पार्ट आहे पिनवरचा इज द अदर एंड ऑफ द हॅड अदर एंड ऑफ द हेड हेडचे दोन एंड आहेत एक तर फेस आहे आणि दुसऱ्या वरचा म्हणजे पीन पिन पण तीन टाइपचे असतात एक तर बॉल पिन असतं त्याच्यानंतर क्रॉस पिन असतं स्ट्रेट पिन असतं तीन टाइपचे पिन असतात चिक म्हणजे काय इट इज द मिडल पोर्शन ऑफ द हेड याला म्हणतात चिक आय होल म्हणजे काय इट इज द इट इज मेन फॉर फिक्सिंग द हँडल इथे हँडल फिक्स करतात त्याला आय होल म्हणतात ठीक आहे परत एकदा फिगर नीट पहा आणि लक्षात ठेवा एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत तर क्वेश्चन का होता आपला हा होता याला काय म्हणतात चीक म्हणतात ऑप्शन सी विल बी द राइट आंसर नेक्स्ट क्वेश्चन विच फाईल हॅज द पार्ट विच फाईल हॅज द पॅरल एजेस थ्रू आऊट द लेंथ कुठल्या फाईल पॅरल एजेस असतात थ्रू आऊट द लेंथ ऑप्शन्स पहा हँड फाईल बास्टर्ड फाईल रॅप्स कट फाईल की सिंगल कट फाईल हे फाईलचे टाइप्स आहेत तर त्याच्यापैकी कुठल्याला पॅरल एजेस असतात थ्रू आऊट दी लेंथ सो करेक्ट आन्सर असेल असं ऑप्शन ए हँड फाईल हँड फाईलला जे एजेस असतात ते पॅरल असतात थ्रू आऊट इट्स लेंथ सी वन बाय वन आपण टाईप्स पाहणार आहोत पहिल्यांदा फ्लॅट फाईल म्हणजे काय पाहूया त्याच्यानंतर हँड फाईल म्हणजे काय पाहूया सिंगल कट फाईल म्हणजे काय पाहूया डबल कट फाईल म्हणजे काय पाहूया रॅप्स कट फाईल कर्ड कट कट फाईल ठीक आहे हे फाईलचे टाइप्स आहेत इम्पॉर्टंट टाईप्स आहेत यावरनं पण एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत सर्वात आधी फ्लॅट फाईल फ्लॅट फाईल म्हणजे काय त्याचा जो शेप असतो तो रेक्टँग्युलर शेप असतो ठीक आहे दिस फाईल्स आर ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन द एजेस अलॉंग द विथ ऑफ दिस फाईल आर पॅरल अप टू टू थर्ड ऑफ इट्स लेंथ जे एजेस असतात ते पॅरल असतात पण थ्रू असतात का नाही दे आर अप टू टू थर्ड ऑफ इट्स लेंथ हे लक्षात ठेवा एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की फ्लॅट फाईलमध्ये जे एजेस असतात पॅरल टू अप टू डॅश ऑफ इट्स लेंथ आउट नसतात ते असतात अप टू टू थर्ड ऑफ इट्स लेंथ अँड age, well दे आर टेपर टुवर्ड्स द पॉइंट हे पाहू शकता टेपर आहे थोडासा द फेसेस आर डबल कट अँड द एजेस सिंगल कट जे फेस याला फेस म्हणतात या मधल्या पोर्शनला म्हणतात फेस आणि हा जो आहे तो एज ऑबियसली एजेस एजेस आर सिंगल कट अँड फेसेस आर डबल कट दिस फाइल्स आर युज फॉर जनरल पर्पज वर्क दे आर युजफुल फॉर फाइलिंग अँड फिनिशिंग एक्सटर्नल एज वेल एज इंटरनल सर्फेसेस एक्सटर्नल आणि इंटरनल सर्फेस फिनिश करण्यासाठी फ्लॅट फाईल यूज करतात पण एवढं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये दे आर पॅरल अप टू टू थर्ड ऑफ इट्स लेंथ द एजेस आर पैरल टू थर्ड ऑफ इट्स लेंथ ठीक है आता हैंड फाइल हैंड फाइल मे जे एजेस दे आर थ्रू आउट इट्स लेंथ करेक्ट आंसर जो होते हैं बिकॉज एजेस अलॉन्ग अलॉंग द विथ आर पैरल थ्रू आउट इट्स लेंथ सेम रेक्टैगुलर क्रॉस सेक्शन सेम एज से फ्लैट फाइलर पहा द फेसेस आर डबल कट द वन एज इज सिंगल कट वेर एज द अदर एज ई अदर इज सेफ एज बिकॉज ऑफ द सेफ एज दे आर युजफुल फॉर फायलिंग सर्फेसेस विच आर ऍट राईट अँगल्स टू दी सर्फेसेस ऑलरेडी फिनिश्ड म्हणजे राईट अँगलचे जे सर्फेस असतात त्याच्यासाठी फाईल करण्यासाठी आपण हँड फाईलचा यूज करतो आणि त्याच्यामध्ये द एजेस अलोंग इट्स विथ आर पॅरल थ्रू आऊट दी लेंथ सो आपल्या क्वेश्चनच जे आन्सर असेल ते ऑप्शन ए असेल दॅट इज हँड फाईल म्हणजे काय द एजेस आर पॅरल थ्रू आऊट इट्स लेंथ पुढचा टाइप आहे सिंगल कट फाईल आता सिंगल कट फाइल मध्ये काय इट हॅज रोज ऑफ टीथ कट इन वन डायरेक्शन म्हणजे काय पाहू शकता तुम्ही की जे कट पोर्शन आहे तो जे रोज रोज आहे तर ते वन डायरेक्शन मध्ये कट आहेत अक्रॉस इट्स फेस द टीथ आर एट अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री टू द सेंटर लाईन ऑब्विस् पाहू शकता हा प्रत्येक जो टीथ आहे तो सेंटर लाईन मध्ये सिक्स्टी डिग्रीचा अँगल करतो अँगल सुद्धा विचारलं जाऊ शकतो की सिंगल कटमध्ये किती डिग्रीचा अँगल असतो तो लक्षात ठेवा सिक्स्टी डिग्री टू दी सेंटर लाईन फाइल्स विथ दिस कट आर युजफुल फॉर फाइलिंग सॉफ्ट मेटरल्स लाईक ब्रास अल्युमिनियम ब्रोन्झ अँड कॉपर ठीक है लक्षा अगेन सॉफ्ट मेटल सा सींगल कट कर यूज करता सॉफ्ट मेटल जैसे कि ब्रास अल्युमिम ब्रोन्ज और कॉपर सिंगल कट फाइल्स डू नॉट रिमूव स्टॉक एज फास्ट एज डबल कट फाइल्स ऑब्विस्ली नावा कहता अपना सिंगल कट मे जोड़ फास्ट नहीं रिमूव करना स्टॉक डबल कट मे जा रिमूव होना बट द सर्फेस फिनिश ऑप्टेट इज मच स्मूथर ठीक है पण सिंगल कटमध्ये सरफेस फिनिश जे असतं ते स्मूथर असतं ऍज कम्पेअर्ड टू कट फाईल पण डबल मध्ये स्टॉक जो रिमूव्हल होतो तो जास्त होतो तर आता पाहूया डबल कट फाईल अगेन आपल्याला माहिती आहे डबल मध्ये स्टॉक रिमूव्हल जास्त होतं ऍज कम्पेअर्ड टू सिंगल कट बट इट हॅज टू रोज ऑफ टीथ कट डायगोनल टू इच होतं दोन रोज दिसत आहेत तुम्हाला जे की डायगोनली कट आहेत फर्स्ट रो ऑफ टीथ इज नोन ऍज ओव्हरकट आणि सेकंड अपकट दोन म्हणतात एक तर ओव्हरकट असतं ओव्हरकट एक असतं आणि दुसरं काय असतं अपकट एक असतं ठीक आहे तर लक्षात ठेवा फर्स्ट रो ऑफ टीथ इज नोन एज ओव्हरकट अँड दे आर दे आर कट ऍट अँगल सेवेंटी डिग्री हा जो असतो तो ओव्हर कट डिग्री मध्ये कट असतो द अदर कट मेड डायगोनल टू दिस इज नोन एज अपकट आणि त्याला त्याचा अँगल जो असतो तो फिफ्टी वन डिग्री ठीक आहे धीस रिमूव्ह द स्टॉक फास्टर दॅन सिंगल कट पाहिलेला आहे पाहू शकता ओव्हरकट चा अँगल सेव्हन्टी डिग्री आहे आणि हा जो आहे अपकट चा अँगल आहे फिफ्टी वन डिग्री हे अँगल लक्षात ठेवा एक्झाम मध्ये विचारण्याचे त्याच्यानंतर पुढचा टाइप आहे रॅप्स कट फाईल द रैप्स कट हॅज इंडिविजुअल शार्प पॉइंटेड टीथ इन अ लाईन अँड इट इज यूजफुल फॉर फाइलिंग वुड लेदर अँड अदर सॉफ्ट मटेरियल साठी कुठला आहे रॅप्स कट लेदर साठी कुठला आहे रॅप्स कट लक्षात ठेवा उड आणि लेदर म्हटलं तर रैप्स कट फाइल आपण यूज करतो दिस अव्हेलेबल ओनली इन द हाफ राऊंड शेप म्हणजे अशा प्रकारे पाहू शकता कसा आहे तो वन याच्यामध्ये हाफ राऊंड आहे त्याच्या मागच्या साईडला काही नसतं आणि इंडिव्हिज्युअल पॉइंटेड टीथ असतात पॉइंटेड टीथ मध्ये ते पॉइंटेड टीथ आहेत पाहू शकता जे की युजफुल आपण फॉर फायलिंग ऑफ वूड लेदर अँड ऑदर सॉफ्ट मटेरियल साठी आपण रॅप्स कट फाईल युज करतो ठीक आहे त्याच्यानंतर कर्वड कट फाईल आता कर्वड कटमध्ये याचं नावच आहे कर्वड तर पाहू शकता फिगरमध्ये सुद्धा हा पोर्शन जो आहे तो कर्वड आहे दिस फाईल्स हॅव डीपर कटिंग ऍक्शन त्याच्यामध्ये डीपर कटिंग ऍक्शन आहे अँड दे आर युजफुल फॉर फायलिंग सॉफ्ट मटेरियल्स लाईक अल्युमिनियम टीन कॉपर अँड प्लास्टिक ठीक आहे हे झालं कर्वड कट फाईलचे कशासाठी युजफुल आपण यूज करतो ते झालं आणि याच्यामध्ये डीपर कटिंग ऍक्शन असतं ऍज कम्पेअर्ड टू अदर्स तर किती टाइप्स पाहिलेले आहेत आपण परत एकदा फ्लॅट फाईल फ्लॅट फाईल पाहिलेला आहे त्याच्यानंतर हँड फाईल म्हणजे काय सिंगल कट फाईल डबल कट फाईल रॅप्स कट फाईल आणि कर्वड कट फाईल ठीक आहे एवढे टाईप्स आहेत फाईल्सचे पुढचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द नेम ऑफ हॅमर तर या हॅमरचं नाव काय ते तुम्हाला विचारलेलं आहे व्हॉट इज द नेम ऑफ हॅमर ऑप्शन ए मॅलेट हॅमर ऑप्शन बी बॉल पेन हॅमर बॉल पीईन पीईन ठीक आहे बॉल पेन हॅमर क्रॉस पिन हॅमर की स्ट्रेट पिन हॅमर मी तुम्हाला सांगितलं आहे की हा जो असतो याला चीक म्हणतात आणि हा जो असतो तो पिन असतो आणि हा जो असतो तो खालचा फेस ठीक आहे हे जे आहे है, ते हँडल आहे है, आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलेला हे आहे ते आय होल आहे ठीक आहे तर तुम्हाला सांगितलं होतं की पीन आहे पिनचे तीन टाईप्स असतात ते कोणकोणते आपण पाहूया द पीन इज द ऑदर एंड ऑफ द हेड ठीक आहे याला पीन म्हणतात ऑदर एंड आहे इट इज युज फॉर शेपिंग फॉर्मिंग रिवेटिंग अँड बेंडिंग द पिन इज ऑफ डिफरंट शेप्स लाईक बॉल पीन क्रॉस पीन आणि स्ट्रेट पिन तर हे जे आहे बॉल पीन आहे याला क्रॉस पिन म्हणतात आणि हे जे आहे ते स्ट्रेट पीन झालं तर पहा परत एकदा तीन टाइपचे पिन असतात बॉल पीन क्रॉस पीन आणि स्ट्रेट पीन तर आपल्या क्वेश्चनच्या फिगरमध्ये जे दिलेलं आहे तर ते आहे पाहू शकता क्रॉस पिन सो ऑप्शन सी विल बी दी करेक्ट आन्सर ठीक आहे याचं स्पेलिंग पाहून घ्या पीई आय एन असेल बी तर क्रॉस पिन हॅमर ठीक आहे हे क्रॉस मध्ये दिसते आपल्याला शेप त्याचा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी तिन्ही फिगरमध्ये पाहून घ्या पिन म्हणजे त्याचा शेप जो असतो तो राऊंड असतो क्रॉस पिन मध्ये शेप असा असतो आणि स्ट्रेटमध्ये शेप प्रॉपर स्ट्रेट असतो ठीक आहे तर तीन टाईपचे पिन असतात बॉल पिन क्रॉस पिन आणि स्ट्रेट पिन एक्झाम मध्ये मे बी विचारण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला सो so, तिन्ही फिगर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन हाऊ द ड्रिल चक आर हेल्ड ऑन द मशीन स्पिंडल सोपा प्रश्न आहे कशा प्रकारे आपण ड्रिल चिक्स हेल्ड करतो मशीन स्पिंडलमध्ये बाय आर्बर बाय सॉकेट्स बाय स्लीव की बाय स्पेशल क्लाम्प्स सगळ्यात सोपा प्रश्न आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए दॅट इज बाय आर्बर आर्बरच्या साह्याने आपण ड्रिल चिक्स आहेत ते मशीन स्पिंडलमध्ये हेल्ड करतो और पहा स्ट्रेट शँक ड्रिल्स आर हेल्ड इन ड्रिल चक्स फॉर फिक्सिंग अँड रिमूव्हिंग ड्रिल्स आर विथ पिनियन की ऑर नर्ल्ड ड्रिंग द ड्रिल चक्स आर हेल्ड ऑन द मशीन स्पिंडल बाय मीन्स ऑफ एन आर्बर फिटेड ऑन द ड्रिल चक्स हो काय की आर्बरच्या साह्याने आपण ड्रिलचे ड्रिल चक्स जे आहेत ते मशीन स्पिंडल मध्ये फिट करतो नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट टाईप ऑफ अब्रेझिव्ह व्हील्स इज युज फॉर ग्राइंडिंग सिमेंटेड कार्बाइड आता सिमेंटेड कार्बाइड मध्ये कुठल्या टाइपचं अब्रेसिव्ह व्हील्स आपण यूज करतो ग्राइंडिंग करताना ऑप्शन पहा ग्रीन सिलिकॉन कार्बाईड ग्रे अल्युमिनियम ऑक्साइड व्हाईट अॅल्युमिनियम ऑक्साइड की ब्राऊन ॲल्युमिनियम ऑक्साइड कुठल्या टाईपचं ॲग्रेसिव्ह व्हील आपण यूज करतो फॉर ग्राइंडिंग सिमेंटेड कार्बाईड तर करेक्ट आन्सर काय असेल याचं ऑप्शन ए दॅट इज ग्रीन सिलिकॉन कार्बाइड इज यूज फॉर ग्राइंडिंग सिमेंटेड कार्बाइड्स तर ॲब्रेझिव्ह जे आहेत आपण व्हील्स व्हील्समध्ये एब्रेझिव्ह यूज करतो ते दोन टाईपचे असतात तुम्हाला माहिती असेल नॅचरल ऍब्रेझिव्ह असतात आणि आर्टिफिशियल ऍबरेजिव्ह असतात नॅचरल ऍब्रेझिव्ह मध्ये एक्झाममध्ये जर विचारलं तर काय येतं एक तर इमिरी येतं आणि कोरंडम येतं लक्षात ठेवा इमेरी अँड कोरंडम आर नॅचरल ऍब्रेझिव दीज आर इम्प्युअर फॉर्म्स ऑफ अल्युमिनियम ऑक्साइड ते इम्प्युअर फॉर्म आहेत कशाचे ऑक्साईडचे ऑक्साइडचे झाले नॅचरल एव्रेझिज नॅचरल मध्ये जर विचारलं की नॅचरल मध्ये कोण कोणते येतात लक्षात ठेवा एक तर इमिरिय येतो कोरंडम येतो आता आर्टिफिशियल अब्रेजिव्ह म्हणजे काय की एक सिलिकॉन कार्बाईड अल्युमिनियम ऑक्साइड अशा प्रकारचे जे ऍब्रेजिव्ह आहेत ते आहेत आर्टिफिशियल द द्रेजिव्ह आर सिलेक्टेड डिपेंडिंग अपॉन द मटेरियल बिंग ग्राउंड म्हणजे कुठलं मटेरियल आपल्याला ग्राउंड करायचं त्याच्यावरती डिपेंड असते की आपण कुठलं एव्रेझिव्ह सिलेक्ट करणार ब्राऊन अल्युमिनियम ऑक्साइड इज युज फॉर जनरल पर्पज ग्राइंडिंग ऑफ टफ मटेरियल्स एक नंबर झालं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला की ब्राऊन अल्युमिनियम ऑक्साइड जे आहे ते आपण जनरल पर्पज साठी युज करतो ऑफ टफ मटेरियल व्हाईट अल्युमिनियम ऑक्साइड यूज करतो फॉर ग्राइंडिंग फेरस अँड फेरस अलॉइस ठीक आहे दोन झाले तिसरा पॉईंट काय आहे की ग्रीन ग्रीन सिलिकॉन कार्बाइड इज यूज फॉर व्हेरी हार्ड मटेरियल्स विथ लो टेन्साइल स्ट्रेंथ एज सिमेंटेड कार्बेड आपल्याला माहिती आहे सिमेंटेड कार्बाईड जो आहे तो हार्ड मटेरियल आहे तर त्याच्यासाठी ग्रीन सिलिकॉन कार्बाइड यूज करतो फॉर व्हेरी हार्ड मटेरियल्स विथ द लो टेन्साइल स्ट्रेंथ सच एज सिमेंटेड कार्बाइड सो करेक्ट आन्सर ऑप्शन ए झालं ग्रीन सिलिकॉन कार्बाइड इज यूज्ड फॉर ग्राइंडिंग सिमेंटेड कार्बाइड तर हे लक्षात ठेवा ब्राऊन अल्युमिन ऑक्साइड जनरल पर्पज आणि टफ मटेरियल साठी व्हाईट अल्युमिन ऑक्साईड जे आहे ते फेरस आणि फेरस साठी ग्रीन सिलिकॉन कार्बेट जे आहे ते टंगस्टन कार्बेटच्या मटेरियल साठी आता हा जो आहे तो होमवर्कचा प्रश्न आहे विच टाइप ऑफ थ्रीड द क्रिस्ट अँड रुट्स आर राउंडेड टू फॉर्म अ सेमी सर्कल म्हणजे कशा कुठल्या थ्रेड मध्ये अशा प्रकारचं सेमी सर्कल बनतो थ्रेड्स अँड रूट्स आर राउंडेड टू फॉर्म सेमी सर्कल ऑप्शन एकमे थ्रेड स्क्वेअर थ्रेड नकल थ्रेड की ट्रॅपल थ्रेड जे काही करेक्ट आन्सर असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि ज्या विद्यार्थ्यांना फिटर टर्नर असो वेल्डर असो मशिनिस्ट असो मेकॅनिक डिझेल असो किंवा मोटार मेकॅनिक वेहिकल या ट्रेड चे टेसरीज किंवा इम्पॉर्टन एमसीक्यू साठी एन रोल करायचा असेल तर आज लास्ट डे आहे तर सगळ्या कोर्सेसची प्राइस रिड्युस्ड प्राइस ऑलरेडी आपण ठेवलेली होती जेव्हापासून हा कोर्स हे कोर्सेस लॉन्च केले होते तर पासून या कोर्सेसची प्राइस जी आहे ती चेंज होणार आहे तर ज्यांना ज्यांना एनरोल करायचं आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स त्यांनी लवकरात लवकर माय गवर्नमेंटच्या ऍप इन्स्टॉल करा ज्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे किंवा तुम्ही डायरेक्टली प्ले वरती जाऊन सुद्धा इन्स्टॉल करू शकता तर इन्स्टॉल करून या साठी तुम्ही एनरोल करू शकता आणि जे काही टेस्ट सिरीज आहेत किंवा जे काही एमसीक्यू सेट्स आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा त्यासोबतच इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो अॅडव्हान्स मॉड्युस अँड लेटेस्ट टेक्नॉलॉजी सुद्धा एम क्यूज अवेलेबल आहेत आणि फोर्टी नाईन रुपीजमध्ये अवेलेबल आहेत तर ते सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता अजूनपर्यंत जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण त्यावरती आपण डेली एम क्यूज कंडक्ट करत असतो ते तुम्हाला युजफुल ठरतील त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत जातात थँक्यू सो मच वॉचिंग व्हिडिओ थँक्यू